नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये कन्या राशीच्या जीवनात अनेक चांगल्या सकारात्मक घटना घडणार आहेत. जसं की नोकरीत पद, पैसा, प्रतिष्ठा मिळू शकते, त्याचबरोबर उत्पन्नाचं नवीन साधनही मिळू शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौटुंबिक जीवनावर सकारात्मक प्रभाव नोव्हेंबर महिन्यामध्ये पडताना दिसेल. वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदी आनंद असेल. आणखीन कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या कन्या राशीसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये घडू शकतात, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, नोव्हेंबर महिन्यामध्ये कन्या राशीसाठी जे काही ग्रहमान तयार होत आहे त्याचा मोठा परिणाम कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यावर होताना दिसेल. कार्यक्षेत्राबद्दल आधी बोलूया. या काळामध्ये तुम्ही जे कुठलं काम कराल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, ते काम तुम्हाला प्रशंसा मिळवून देईल. मग तुम्ही नोकरी करत असा, व्यवसाय करत असा किंवा एखादं कलात्मक काम करत असा, पण ते काम तुम्हाला प्रशंसा मिळवून देणारं ठरेल. त्याचबरोबर तुमच्या मेहनतीचं फळसुद्धा तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा बढतीचे योग आहेत, पण नोकरीत तुमच्यावर कामाचा ताणसुद्धा वाढू शकतो. नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाबद्दल तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत काही समस्यांना मात्र सामोरं जावं लागू शकतं. या महिन्यात तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं, वादविवाद टाळा, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचं कामच तुम्हाला यश मिळवून देणार आहे हे लक्षात ठेवा. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही एक यशस्वी व्यापारी बनण्यासाठी कठोर परिश्रम करताय आणि त्या परिश्रमांना फळ मिळायला सुरुवात होते. या महिन्यात तुम्ही व्यवसाय क्षेत्रामध्ये नवीन ऑर्डर मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत व्यवसायात भागीदारी केली तरीही तुमची कामगिरी चांगली राहील. आता कन्या राशीची आर्थिक स्थिती नोव्हेंबर महिन्यात कशी असेल? कन्या राशीच्या लोकांसाठी पैशाचा प्रवाह सुरळीत राहील. या महिन्याच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिक लाभ होईल. बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा काळ योग्य आहे. म्हणजे आर्थिक स्थितीसाठी हा महिना कन्या राशीसाठी उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. नोव्हेंबर महिन्याच्या या कालावधीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचारही तुम्ही करू शकता, त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या काळात तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही, पण डोकेदुखी किंवा पचन संस्थेशी संबंधित छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. चांगलं आरोग्य राखण्यासाठी वेळेवर जेवण करणं, ध्यान, योगा या सगळ्याचा सराव करणं आवश्यक आहे. आता वळूया प्रेम जीवन आणि ज्यांना लग्न करायचं आहे अशा व्यक्तींकडे. नोव्हेंबर महिन्यानुसार कन्या राशीच्या लोकांच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर या लोकांना 15 नोव्हेंबर नंतर त्यांच्या प्रेमजीवनात चांगले परिणाम मिळू शकतात. त्याचबरोबर ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना काहीतरी सकारात्मक देऊन जाणारा ठरेल. ज्यांची लग्न आधीच झालेली आहेत त्यांना सुद्धा सकारात्मक परिणाम या महिन्यामध्ये मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे परस्पर चांगले संबंध राहतील. कुटुंबातील सदस्य एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखू शकतील. कुटुंबात एखादी शुभघटना घडण्याची सुद्धा शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात जर काही अडचणी येत असतील तर त्यासाठी उपाय काय करायला हवेत ते सुद्धा आता बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार सोनं परिधान करणं कन्या राशीच्या लोकांच्या फायद्याचं ठरतं, कारण सोनं हे गुरुचं कारक मानलं जातं आणि म्हणूनच सोन्याच्या अंगठ्या असतील, ब्रेसलेट असतील किंवा साखळी असेल, जे तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही एखादा सोन्याचा दागिना परिधान करू शकता, ज्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो, गुरुकृपा तुमच्यावर होऊ शकते. पण आता जर तुमच्यापैकी काही जणांचं असं म्हणणं असेल की आम्हाला सोनं खरेदी करणं नाही परवडत, तुम्ही काय महागडे उपाय सांगताय, तर त्यासाठी साधा सोपा उपाय सुद्धा आहे जो अजिबात महाग नाही आहे. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे काय, तर तुम्ही रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता. नाही रोज जमलं तर कमीत कमी दर गुरुवारी विष्णू सहस्रनाम रोज म्हणू शकता. त्यामुळे सुद्धा तुम्हाला तितकाच लाभ होईल, तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील. कन्या राशीच्या लोकांना मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर चांगली पुस्तकं वाचा, सकारात्मक विचार स्वतःमध्ये आणा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल असेल, टीव्ही असेल किंवा कुठल्याही प्रकारचा लॅपटॉप, टॅबलेट या सगळ्या गोष्टींवरती, स्क्रीनवरती थोडक्यात कुठल्याही भीतीदायक किंवा मनात नकारात्मक विचार निर्माण करणाऱ्या गोष्टी पाहू नका. त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होतं, कारण या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो.
तुम्हाला ते वरवर जरी जाणवलं नाही तरी या गोष्टी कन्या राशीच्या लोकांच्या मनावर प्रचंड परिणाम करतात आणि त्यांना नैराश्याकडे घेऊन जातात. म्हणून कन्या राशीच्या लोकांनी चांगली सकारात्मकता देणारी पुस्तकं वाचणं किंवा जे लोक चांगल्या प्रकारे प्रेरित करतात, मोटिवेट करतात, अशाच लोकांचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. स्वतःला चांगल्या लोकांमध्ये ठेवा, चांगली पुस्तकं वाचा आणि चांगलं कर्म तुमच्याकडून घडत राहू द्या. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.